नमस्कार विद्यार्थी मित्र हो, एज्युकेटर बड़ी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण दोन अंकी संख्यांच्या एकम स्थानी पाच असणाऱ्या अंकांचा वर्ग पाहणार आहोत। पाचचा वर्ग आहे 25। त्याच संख्येला त्याच संख्येने गुणलं की त्या संख्येचा वर्ग तयार होतो, म्हणून 5 × 5 बरोबर 5 × 5 = 25। 15चा वर्ग काढायचा आहे, त्यासाठी आपण कोणती ट्रिक वापरतो ते पाहूया। ज्या अंकांच्या एकम स्थानी 5 आहे अशा संख्यांचा वर्ग करताना शेवटचे दोन अंक हे नेहमी 25च येतात, हे लक्षात ठेवा। त्यानंतर दशमस्थानचा अंक इकडे आहे 1, तर 1च्या पुढचा अंक म्हणजे क्रमाने येणारा जो पुढचा अंक असतो तो 2 यांचा करायचा गुणाकार, म्हणजे काय 1चा पुढचा अंक 2, म्हणून 1 × 2 = 2 तो इथे लिहायचा ह्या 25च्या पुढे। तर अशा प्रकारे हा 15चा वर्ग तयार झाला। याच प्रकारे 25चा वर्ग तयार करूया। शेवटच्या 5चे 25 आणि 2चा पुढचा अंक क्रमाने येणारा 3, म्हणून 3 × 2 3 × 2 = 6 आता 35चा वर्ग बघूया। शेवटचे 2 अंक 25, 3चा पुढचा क्रमाने येणारी संख्या आहे 4, 3 × 12 म्हणून 35चा वर्ग आला 1225। याचप्रमाणे 45चा वर्ग बरोबर 5चा वर्ग 25 आणि 4च्या पुढची क्रमाने येणारी संख्या 5, 4 × 5 4 × 5 = 20 म्हणून या ठिकाणी 20 लिहायचे। तर अशा प्रकारे इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे मी लिहून दाखवल्यात, म्हणजे क्रमवार येणाऱ्या संख्या या तुम्हाला माहीत आहेत, पण इथे लिहून दाखवल्या आहेत जेणेकरून तुमचं पटकन लक्षात येईल। तर अशा प्रकारे एकम स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग तयार होतं। आता अजून एक उदाहरण पाहूया। 55चा वर्ग बरोबर 5चा वर्ग 25 आणि पुढच्या 5च्या नेक्स्ट संख्या आहे 6, 5च्या पुढे नेक्स्ट संख्या 6, दोघांचा गुणाकार 5 × 30 तरी 30 आला। तर अशा प्रकारे 55चा वर्ग आला 3025। अशा प्रकारे दोन अंकी एकम स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग सोप्या पद्धतीने लिहू शकतो। धन्यवाद। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा धन्यवाद।